नमस्ते। या वर्षी म्हणजे 2021 20 जूनला वटपौर्णिमा येत आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करत असतात। आज आपण त्यासाठी त्याची व्रताची तारीख, महत्त्व आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त ही माहिती जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या सणापैकी वटपौर्णिमा हा एक सण महत्त्वाचा आहे। पण ज्येष्ठ महिन्यातील येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतात। या वर्षीची वटपौर्णिमा ही 24 जून रोजी येत आहे। परंतु वटपौर्णिमा साजरी करण्यामागचे नेमके कारण काय आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। आपल्याला माहीत आहे हिंदू धर्मामध्ये 12 महिन्यामध्ये अनेक सण येतात। प्रत्येक महिन्याला सणाचं वैशिष्ट्य वेगळं असतं का, आणि सर्व सण हे आपले निसर्गाशी संबंधित असतात, कारण निसर्ग ही सर्वात महत्त्वाची आपली देवता आहे। आणि म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी हा सणाचा उत्सव साजरा केला जातो। का एका पारंपरिक कथेनुसार अनेक वर्षापूर्वी भद्र देशामध्ये अश्वती नावाचा राजा राज्य करत होता। त्याला सुंदर अशी सावित्री नावाची सुंदर कन्या होती। सावित्री उपवर झाल्यावर, लग्नायोग्य झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली होती, आणि त्यामुळे ती आपला पती निवडण्यासाठी अनेक राज्यांमध्ये फिरत असे। आणि फिरत असताना तिने ज्या राजकुमाराची निवड केली, तो राजकुमार म्हणजे सत्यवान, हा शाल्व राजाच्या द्रुमसेन नावाचा जो राजा होता त्याचा मुलगा। द्रुमसेन कसा व्हायला, तर अंध राजा होता। शत्रूने त्याचं राज्य हिरावून घेतलं होतं, आणि त्यामुळे तो आपल्या पत्नीला म्हणजे राणीला आणि मुलाला म्हणजे सत्यवानाला घेऊन जंगलामध्ये राहत होता। आणि या सत्यवानाला पाहिल्यानंतर त्या सावित्रीनी त्यालाच आपला वर निवडण्याची त्याने आपल्या वडिलांजवळ विनंती केली। वडिलांनी त्या तिच्या विनंतीला मान दिला। परंतु आपल्याला माहीत आहे महर्षी नारद मुनी सर्वत्र फिरत असतात, आणि या नारद मुनी असेच फिरत फिरत या अश्वती राजाकडे आल्यानंतर त्याने आपल्या अश्वती राजाने आपल्या मुलीविषयी सर्व काही नारदांना सांगितलं। सावित्री ही एका सत्यवान नावाच्या मुलाशी विवाह करणार आहे, राजकुमाराशी विवाह करणार असं सांगितल्यानंतर नारद मुनी सत्यवानाच्या आयुष्याविषयी त्यांना सांगितलं की सत्यवानाला केवळ 1 वर्षाचे आयुष्य असल्याचे त्यांनी सांगितले। आणि म्हणून नारद मुनींनी सांगितलं सावित्रीला की तू त्याच्याशी लग्न करू नकोस, कारण तो अल्प आयुष्य आहे। पण सावित्रीने तो सल्ला मानला नाही, तिने सत्यवानाशीच लग्न करण्याचं ठरवलं। आणि शेवटी सत्यवानाशी लग्न करून ती जंगलामध्ये येऊन आपल्या नवऱ्याबरोबरच सासू सासऱ्यांची सेवा करत होती। अशी सेवा करत असताना तिला नारद मुनींनी सांगितलं होतं की बरोबर 1 वर्षाने तुझा पती मरण पावणार आहे, आणि त्यामुळे जसं ते दिवस येऊ लागले तसं ती आपल्या पतीजवळ सतत राहू लागली। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला हे तिला लक्षात आल्यानंतर तिने 3 दिवस उपवास केला, आणि हा उपवास त्याला सावित्री व्रत असे नाव दिलं आहे। पहा या सावित्री व्रत आरंभलं तिने पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 3र्या दिवशी। सत्यवान हा जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेला होता, आणि त्याबरोबर त्याला माहीत होतं आज आपला
पण त्याचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून सावित्री त्याच्याबरोबर जंगलात गेली होती. लाकडं तोडताच या सत्यवानाला चक्कर आली आणि तो जमिनीवर धाडशीने पडला. त्याच वेळी यमधर्म म्हणजे यमराज हा तिथे सत्यवानाचा प्राण नेण्यासाठी आला होता आणि त्याने सत्यवानाचा प्राण घेऊन तो निघून जाऊ लागला तेव्हा सावित्री त्याच्या पाठीमागे जाऊ लागली. तसं यम हा सत्यवानाचा आत्मा घेऊन चालला तसंच सावित्री तिच्या मागे जात होती. यमाने तिला अनेक वेळा समजावून सांगितलं की सावित्री तू आता परत जा कारण तुला आता हा तुझा पती परत मिळणार नाही. परंतु तिने परत जाण्यास साप नाकारली व आपल्या पतीबरोबर जाण्याचा हट्ट ती धरू लागली. अखेर यमराज कंटाळले आणि तिला सांगितलं की पतीचा प्राण सोडून तू कोणतेही तीन वार माग मी तुला देण्यास तयार आहे परंतु पतीचे प्राण मागू नकोस. हे जेव्हा यमराजाने सांगितले तेव्हा सावित्रीने अतिशय युक्तीने पहिला वर मागितला तो म्हणजे आपल्या अंध असणाऱ्या सासूसासऱ्यांचे डोळे. सासूसासऱ्यांचे डोळे तिने मागितले. त्यानंतर दुसऱ्या वराने मागितलं की आपल्या सासूसासऱ्यांचं राज्य परत मिळावं आणि तिसरा वर तिने काही काहीमध्ये मागितला की आपल्याला पुत्र व्हावा. पहिल्या दोन्ही वराबरोबर जसं यमराजाने तथास्तु म्हटलं तसंच या तिसरा वर पुत्र मागितल्यानंतर त्याने यमराजाने तथास्तु म्हटलं आणि पुत्र व्हावा असा वर मागितल्याबरोबर यमराजाने गफलतीने गडबडीने तथास्तु म्हटलं होतं आणि थोड्याच वेळात त्याला हे आपण वचनबद्ध झाल्याची जाणीव झाली आणि तो विचार चिंतेत पडला की आपण याला तर हिला तर आशीर्वाद दिला की पुत्रवती होईल आणि हिच्याच पतीचा आपण प्राण घेऊन चाललो आहोत. पतीशिवाय पुत्र होणं शक्य नाही आणि म्हणून यमराजाने सत्यवानाचे म्हणजे सावित्रीच्या पतीचं प्रेत आत्मा पुन्हा त्याच्यामध्ये प्राण निर्माण केला आणि ते प्राण सत्यवानाचे प्राण हे सावित्रीला दिले. आणि हे जे सत्यवानाला जे सत्यवानाचे प्राण मिळाले ते प्राण हे वडाच्या झाडाखालीच मिळाले ते प्राण आणि म्हणून सत्यवानाचे प्राण परत करावे लागले आणि सत्यवानाचे प्राण हे सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यातील या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं किंवा सावित्री पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. पहा अशा प्रकारे सावित्रीने या व्रताद्वारे आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. आजही आपण पाहतो की अनेक स्त्रिया ह्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या पूजा करत असतात. त्याला शास्त्रीय कारण हे पहा की वडाच्या झाडातून हे सर्वात जास्त ऑक्सिजन मिळत असतो आणि स्त्रिया पूर्वी घराबाहेर पडत नसत आणि सणासुद्धाच्या निमित्ताने घराबाहेर पडत आणि त्यांना ऑक्सिजन मिळावा उत्साह निर्माण व्हावा म्हणून ही वटपूजासुद्धा केली जाते. अशा ज्या यावर्षी 2021 साली जी वटपौर्णिमा येत आहे या वटपौर्णिमेची कथा सर्वांनी ऐकावी तिची पूजा करावी. आता ही वटपौर्णिमा 26 जूनला म्हणजे गुरुवारी येत असल्यामुळे त्या दिवशी पूजेचा मुहूर्त कोणता आहे ते आपण पाहणार आहोत. वटसावित्री व्रत हे 2021 26 जून 2021 रोजी येत आहे. पहा वटपौर्णिमेचा मुहूर्त आहे 26 जूनला पहाटे 3:32 तर 25 जून मध्यरात्री 12:09 हा शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्ता वटपौर्णिमा केली जाते वडाची पूजा केली जाते. अशा प्रकारे यावर्षी होणार ही वटपौर्णिमा आहे. आता हे वटपौर्णिमा करत असतानाच आपल्याला माहीत आहे की पर्यावरणाच्या शास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व अतिशय विशेष आहे. पण कारण वड हे वड आणि पिंपळ हे सर्वात जास्त वर्ष टिकणारे वृक्ष आहेत म्हणजे दीर्घायुष्य आहेत आणि आपल्या पतीलाही असे दीर्घायुष्य लावे म्हणून या वडाची पूजा केली जाते. पण आणि या
पर्यावरण दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजेचे एक हेतू आहे. पहा, बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य होत नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी किंवा त्याची फांदी आणावी, एका चौरंगावर तिची स्थापना करावी, वृताचरणाचा संकल्प करावा, त्यानंतर आपल्या दैवतांचे आवाहन करावे, देवतांना बोलवावं, पूजेमध्ये तूप, दूध, मध, दही आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे, त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे, हळदी, कुंकू, फुले, फळे अर्पण करावी, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावेत, त्यानंतर नतमस्तक होऊन त्याचे चरणामृत घ्यावी, आरती करावी आणि मनापासून नमस्कार करून जो काही प्रसाद असेल तो प्रसाद सर्वांना वाटावा, अशा प्रकारे ही वटपौर्णिमा साजरी केली जाते. येथे येणाऱ्या चिवीजींना आपण सर्वांनी ही वटपौर्णिमा अतिशय आनंदाने साजरी करा. अशाच काही आपल्या धार्मिक ग्रंथाविषयी, धार्मिक सणाविषयी माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.